कामटेक पीडब्ल्यूडीमध्ये मी नोकरी करून 30 वर्ष, त्यानंतर मी रिटायर झालो. आता पेन्शन घेऊन घरी स्तब्ध राहून सामाजिक काम करण्याचं काम चालू आहे. काय आंदोलन आंदोलनाचं नेमकं कारण काय आहे? पीडब्ल्यूडीमध्ये आम्ही 30 वर्ष नोकरी केली, रिटायर झालो, पण 30 वर्षामध्ये गव्हर्नमेंटच्या सर्क्युलरप्रमाणे 12 वर्षांनी पदोन्नती मिळते, परंतु एकही पदोन्नती मिळाली नाही. आणि सरतेशेवट 30 वर्ष झाल्यानंतर आम्हाला रिटायर पण झालं, पण आम्हाला कुठलंही आम्हाला पदोन्नती मिळाली नाही. त्याच्यामुळे फरक असा पडला, जिल्हा परिषदेच्या लोकांना सारखं पदावर काम करत असताना जिल्हा परिषदेच्या लोकांना त्यांना सर्व मिळालं आणि त्यांच्या पेन्शनात वाढ झाली, पगारात वाढ झाली. आम्हाला काय झालं, आम्हाला पगारात वाढ झालीच नाही, पण पेन्शनमध्ये काय फार कमी पैसे मिळतात. त्याच्यामुळे आम्हाला सरकारने दोघांनाही एकसारखा का ठेवू नये? जिल्हा परिषदेच्या लोकांना मावशासारखा ना आम्हाला पोरा बापासारखा का ठेवत नाही? एकसारखं सर्वांना पदोन्नती देऊन आम्हाला लोकांना त्यांनी पेन्शनमध्ये आणि आमच्या पैशामध्ये बढोतरी करावी, हीच आमची मागणी आहे. कोणत्या टाईपनं आंदोलन केलं तुम्ही? आता आम्ही अर्धनग्न केलं आहे, ही सुरुवात आहे आमची. जर या समोर जर दिली नाही तर आम्ही समोरच्या स्टेप आमची आमरून उपोषणाची स्टेप आमची राहील. स्थापत्य आम्ही सेवानिवृत्त स्थापत्य सहायक कृती समिती नागपूर. आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला शासनाने चुकीच्या पद्धतीने जे आमचं समावेशन केलं, जे 1991 करार पाहिजे, त्याने 1 मार्च 2005 गेलं त्याने, हा आमच्यावर मूळ एक पहिला अन्याय. आम्हाला जर 1990 त्यांनी स्थापना साहेब केलं असतं तर आम्ही स्थापना साहेब झालो असतो, आम्ही पुढील परीक्षा दिली असती, प्रोफेशनल विभागीय परीक्षा आम्ही पास केली असती आणि वरच्या पदावरसुद्धा जाऊ शकतो. पण शासनाने आम्हाला 2005 केल्यामुळे आम्हाला पुढचे पदं गाठता आले नाहीत, मिळू शकले नाहीत, हा आमच्यावर अन्याय झाला. तरी शासनाने आपली चूक दुरुस्त करून आम्हाला 1991 स्थापना साहेब पदावर सामावून घेणे, 1-10-94 कनिष्ठबंधाची वेतन श्रेणी देणे आणि 1-10-2006 उपयबंधाची वितरण ठेवून आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, ही विनंती. आज आम्हाला म्हणजे ह्याच आहे की आतापर्यंत जे काही झाले आहेत, पत्रव्यवहार झाले, राज्यपालांना लिहिले, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही, म्हणून हा आम्हाला अर्धनग्न उपोषण करावं लागतं.